आतापर्यंत सोलापूर शहरातील 17,201 पुरुषांना तर 11,923 महिलांना कोरोनाची लागण झाली आहे। त्यात 923 पुरुषांचा तर 518 महिलांचा मृत्यू झाला आहे। दुसरीकडे ग्रामीण मधील 96,314 पुरुषांना तर 64,248 महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत। त्यापैकी 2,180 पुरुषांचा तर 1,122 महिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे। कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या पुरुषांना कोरोनाची बाधा झाल्याची आरोग्य विभागाचे म्हणणे आहे। राज्यातील 9 जिल्ह्यांमधील कोरोनाची दुसरी लाट अजूनही ओसरलेली नाहीये। त्यात मुंबई नगर, पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे। राज्यातील एकूण रुग्णांपैकी 60%हून अधिक रुग्ण त्या ठिकाणी आढळून आले आहेत। चिंतेची बाब म्हणजे सोलापूर ग्रामीणमध्ये रविवारी 10 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला असून त्यात 29 वर्षीय व 35 वर्षीय तरुण महिलांचा समावेश आहे। ग्रामीणमध्ये रविवारी अक्कलकोट तालुक्यात 5, बार्शी तालुक्यात 44, करमाळा तालुक्यात 57, माढा तालुक्यात 79, माळशिरस तालुक्यात 69, मंगळवेढ्यात 4, मोहोळ तालुक्यात 4, उत्तर सोलापूर तालुक्यात 8, पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक 1 ते 31, सांगोल्यात 43 तर दक्षिण सोलापूर तालुक्यात 3 रुग्ण आढळून आले आहेत। ग्रामीणमधील 10 मृत्यूपैकी नेवरे तालुका सांगोला येथील 29 वर्षीय तरुणीचा तर हिंगरेगी तालुका माळशिरस येथील 35 वर्षीय महिलेचा समावेश आहे। ग्रामीण मधील रुग्णसंख्या आतापर्यंत 1,60,562 झाली असून त्यातील 3,302 जणांना कोरोनाने बळी घेतला आहे। विलासदायक बाब म्हणजे 1,53,128 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या 4,132 रुग्णांवर उपचार सुरू आहे। शहरातील 29,124 रुग्णांपैकी 27,635 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या 48 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। रविवारी शहरात 9 तर ग्रामीणमध्ये 457 रुग्णांची वाढ झाली आहे। आजार अंगावरकांनी नियमांचे काटेकोर पालन न केल्याने रुग्ण आणि मृत्यू वाढत असल्याचे प्रशासनाने म्हणणे आहे। या पार्श्वभूमीवर मास्क, सोशल डिस्टन्सचा वापर करावा, नागरिकांनी गर्दीत जाणे टाळावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे।